नागपुर शहर के प्रसिद्ध कोराड़ी माता मंदिर के विकास के लिए राज्य सरकार की ओर से निधि घोषित हुई है। इस बारे में मंदिर ट्रस्ट के अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि कोराड़ी मंदिर में शक्तिपीठ दर्शन के निर्माण होने जा रहा है। नागपुर एक अत्यंत महत्वाचार पर्यटन स्थल श्री महालक्ष्मी कोराड़ी होता है। भारतीय विद्या भवन ने 75 कोटी ट्रस्ट ने खर्च करून रामायणा कल्चरल सेंटर सांस्कृतिक कल्चरल सेंटर हे बांधलेलं आहे आणि देशातलं एकमेव मोठं कार्य सांस्कृतिक कार्य कल्चरल सेंटर रामायणा सेंटर आणि भारत माता भवन ह्या दोन बाबी भारतीय विद्याभवननी केल्या। 75 कोटी खर्च केले। आता कोराडी महालक्ष्मीच्याकडे आपण बघतो आहे, नवरात्रात 20 लक्ष लोक येतात, क्षेत्रात 5 लक्ष लोक येतात, रविवारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असतं। एक जवळपास भाविकांना सुविधा मिळाव्या आणि जगातलं काहीतरी देशातलं आकर्षण त्या ठिकाणी तयार व्हावं, त्यामुळे एक शक्तीपीठ होणार आहे, त्या शक्तीपीठाचंही दर्शन त्या ठिकाणी लोकांना होणार आहे। त्यामुळे मी माननीय देवेंद्रजी एकनाथजी दोघांचेही खूप खूप आभार मानतो की नागपूरच्या या पर्यटनस्थळाला त्यांनी मदत केली आहे।